नमस्कार मित्रांनो मराठी आवाजमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत दरम्यान राष्ट्रवादी पक्षात गेल्या काही दिवसांपूर्वी झालेल्या बंडखोरीमुळे शरद पवार आणि अजित पवार असे दोन गट निर्माण झाले आहे आणि या दोन्ही गटामध्ये सध्या नेत्यांच्या पक्षप्रवेशावरून जोरदार रसिकेस सुरू आहे एवढंच नाही तर बंडखोर अजित पवार गटानं थेट राष्ट्रवादी पक्षावरच दावा केला आहे त्यामुळे सध्या राष्ट्रवादी पक्षाचा देखील शिवसेनेप्रमाणे चिन्ह आणि नावाबद्दल निवडणूक आयोगासमोर वाद सुरू आहे हे, हे सर्व सुरू असताना यामध्ये जाता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अजित पवार गटात गेलेल्या बंडखोर नेत्यांना पुन्हा एकदा स्वग्रही परतण्याची खुली ऑफर दिली असून अजूनही वेळ गेलेली नाही पवार साहेब तुम्हाला माफ करतील राजकीय घडामोडी घडत असतात राजकारणात बेरीज वजाबाकी होत असते परंतु आपल्या विचारापासून आपण लांब जाणं हे चुकीचं आहे असं म्हणत ज्यांना कोणाला पक्षामध्ये परत यायचं असेल तर ते बिंदास्पणे येऊ शकतात एवढंच नाही तर पवार साहेब तुम्हाला एका शब्दानंही बोलणार नाही असं म्हणत अजित पवार गटातील नेत्यांना भावनिक साथ घातली आहे दरम्यान आज पुण्यामध्ये बोलत असताना प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राष्ट्रवादीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना संबोधित केलं यावेळी बोलत असताना त्यांनी राजकारणात बेरजेचा विचार करायचा असतो त्यामुळे जो कोणी बंडखोर गटात गेला आहे त्यामुळे जे कोणी समोरच्या गटात गेला आहे त्यांना जर पुन्हा पक्षात यायचं असेल तर तुम्ही झिडकारू नका एवढंच नाही तर ते आपलेच लोक आहेत हे देखील लक्षात ठेवा असं म्हणत जयंत पाटील यांनी अजित पवार गटामध्ये गेलेल्या नेत्यांना एक प्रकारे पुन्हा एकदा घरवापसी करण्याची खुली वापर दिली असल्याची चर्चा सध्या राज्याच्या राजकारणात सुरू झाली आहे